नमस्कार मित्रांनो, टुडे इन दिस लेक्चर वी आर डिस्कसिंग रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस अँड फ्री एक्सपान्शन. हे चार पॉईंट आपण आज डिस्कस करणार आहे. नाव लेट स्टार्ट विथ द रिव्हर्सिबल प्रोसेस. मग आता ही जी रिव्हर्सिबल प्रोसेस असते ती अगदी स्लो प्रोसेस असते. रिव्हर्सिबल प्रोसेस इज ए व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. काय म्हणतो मी? इट इज ए व्हेरी स्लो प्रोसेस. कशी प्रोसेस आहे? इट इज व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस, मीन्स इन्फायनाइटली स्लो प्रोसेस. मग एखादी प्रोसेस आपण कॉसिस्टॅटिक प्रोसेस मध्ये शिकलेलो आहे. कॉसिस्टॅटिक प्रोसेस मध्ये आपण बघितलेलं आहे, एखादी प्रोसेस जर इन्फायनाइटली स्लो प्रोसेस असेल तर ऍट एव्हरी स्टेज द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे प्रत्येक स्टेजला तुमची सिस्टीम कशी राहते? इक्विलिब्रियमला राहते. आणि सिस्टीम इक्विलिब्रियमला राहिली की आपल्याला पी व्ही डायग्रॅम प्लॉट करण्यासाठी, पी व्ही डायग्रॅम ड्रॉ करण्यासाठी सोपं जातं. आणि त्याच्यावरून आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीमचा जास्तीत जास्त स्टडी करू शकतो. म्हणजे आपण दुसरं काय म्हणू शकतो? रिव्हर्सिबल प्रोसेस इज व्हेरी स्लो प्रोसेस, इन्फायनाइटली स्लो प्रोसेस. सो दॅट ऍट एव्हरी स्टेज, ऍट एव्हरी स्टेज सिस्टीम in a state of equilibrium. स्लो प्रोसेस असल्यामुळे प्रत्येक स्टेजला तुमची सिस्टीम कशी राहते? स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. म्हणजेच काय? थर्मल इक्विलिब्रियम असेल, मेकॅनिकल इक्विलिब्रियम असेल. म्हणजे तुमची थर्मोडायनॅमिक सिस्टीम थर्मली इक्विलिब्रियम असेल, त्याचबरोबर ती कशी असेल? मेकॅनिकली इक्विलिब्रियम असेल. मग आता ह्याचा अर्थ समजून घेऊया. अजून रिव्हर्सिबल प्रोसेस आपण डिस्कस केलेलं नाही, ते पुढे पुढे समजेल तुम्हाला. तर सुरुवातीला आपण बघा, एक सिस्टीम घेतली, थर्मोडायनॅमिक सिस्टीम. म्हणजे काय घेतलं आपण? सिलिंडर. अँड दिस सिलिंडर इज फिल्ड विथ द गॅस. कशाने फिल केलेलं आहे? इट फिल्ड विथ द गॅस. त्याच्यामध्ये गॅस मॉलिक्युल्स आहेत. ओके ओके. अँड ऑल्सो इट हॅज अ पिस्टन. त्याला काय? पिस्टन आहे. आणि तो पिस्टन कसा आहे? मुवेबल आहे, फ्रिक्शनलेस आहे, मासलेस पिस्टन आहे. आणि सध्या त्या पिस्टनवर वाळूचे बारीक बारीक कण आहेत. वाळूचे बारके बारके असे काय घेतलेत आपण? कण ठेवलेले. म्हणजेच काय केलंय? तर आपण पिस्टनवर वेट ठेवलेलं आहे. आणि त्या वेटमुळे हा पिस्टन असा खाली सरकलेला आहे. म्हणजे सध्या हा ही जी सिस्टीम आहे आपली, गॅस सिस्टीम, ती कॉम्प्रेस्ड आहे. कशी आहे ती? कॉम्प्रेस्ड आहे. कारण की पिस्टनवर काय ठेवलंय आपण? वेट ठेवलंय. मग आपण ह्याला इनिशियल स्टेट म्हणूया. मग आत्ता सध्या ह्या इनिशियल स्टेटला ह्या सिस्टीमचा प्रेशर आहे पी आय आणि व्हॉल्यूम आहे व्ही आय. हा इनिशियल स्टेट आहे. मग मी काय करतो? पी व्ही डायग्राम सुद्धा ड्रॉ करतो, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम. ओके. मग इनिशियल मला काय मिळालं? इनिशियल स्टेट हा मिळाला ज्याचा प्रेशर आहे पी आय आणि व्हॉल्यूम आहे व्ही आय. हा त्याचा इनिशियल स्टेट मिळाला. ओके. आता काय करतोय मी इथे बघा, हे वाळूचे कण म्हणजेच काय थोडक्यात? तर ह्याचा संबंध हीटशी आहे. वाळूचे कण आपण आता एक एक बाहेर टाकणार आहे. एक एक वाळूचा कण बाहेर टाकणार आहे. ह्याचाच अर्थ काय घ्यायचा आहे थर्मोडायनॅमिक सिस्टीम मध्ये? की सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये थोडी थोडी हीट आपण काय करतो? ऍड करतो. मग थोडीशी हीट ऍड केली तर गॅस थोडासा एक्सपांड होईल. गॅस थोडासा एक्सपांड झाला म्हणजे व्हॉल्यूम थोडासा वाढेल. ओके. आणि प्रेशर थोडासा काय होईल? कमी होईल. बघा, ह्या वाळूचा आणि हीटचा संबंध काय तो सांगतोय. ओके. वाळूचा एक कण बाहेर काढला, पिस्टन वरून आपण रिमूव्ह केला, असा बाहेर काढला एक कण, तर ह्याचाच अर्थ तुम्ही काय घेणार आहे? मी इथे वाळू म्हणतोय पण तुम्ही अर्थ काय घेणार आहे? वी ऍड स्मॉल अमाऊंट ऑफ, इन्फायनाइटली स्मॉल अमाऊंट ऑफ हीट फ्रॉम सराउंडिंग टू सिस्टीम सो दॅट द गॅस इज एक्सपांड व्हेरी लिटली. म्हणजे थोडासा गॅस काय झाला? एक्सपांड झाला. सो द पिस्टन इज मूव इन अपवर डायरेक्शन. त्याच्यामुळे पिस्टन काय झालं? मूव इन अपवर डायरेक्शन. सो दॅट इट मूव इन अपवर डायरेक्शन अँड इट बिकम्स इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम. तो वर जाऊन असा थांबेल. म्हणजे तो कशामध्ये आला? इक्विलिब्रियम मध्ये आला. कुठल्या इक्विलिब्रियम मध्ये आला? थर्मल इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा आहे आणि मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये सुद्धा आहे. आणि ज्यावेळी येईल त्यावेळी मला त्याचा प्रेशर आणि व्हॉल्यूम हा काय करता येईल? काउंट करता येईल. आणि त्याचा हा पॉईंट मी इथे ड्रॉ केला. लक्षात आलं? असं मी
एक वाळूचा कण बाहेर काढतोय, म्हणजेच मी काय करतोय सराउंडिंग मधून सिस्टीम मध्ये स्मॉल स्मॉल अमाऊंट ऑफ हीट ऍड करतोय, त्याच्यामुळे गॅस एक्सपांड होत चाललाय आणि फायनली काय होईल, तर फायनली सगळे वाळूचे कण आपण बाहेर काढले, ह्याचाच अर्थ काय झाला, तर तुमचा गॅस काय झाला एक्सपांड झाला, गॅस काय झाला एक्सपांड झाला आणि सध्या हा गॅसचा व्हॉल्यूम म्हणजे सिस्टीमचा व्हॉल्यूम आणि प्रेशर हा किती आहे, तर त्याला आपण प्रेशर पी एफ आणि व्हॉल्यूम काय म्हणू व्ही एफ। म्हणजे बघा एक वाळूचा कण काढत गेलो, त्याच्यामुळे काय झालं थोडा थोडा व्हॉल्यूम काय होत गेला वाढत गेला, प्रेशर काय होत गेला कमी कमी होत गेला, व्हॉल्यूम वाढत वाढत गेला, लक्षात येत आहे ओके। आणि इथे आपल्याला फायनल स्टेट मिळाली पी एफ व्ही एफ ओके। आता मी हे प्लॉट सगळे एका लाईनने ड्रॉ केले, म्हणजे हा मिळाला मला पाथ आणि त्याची डायरेक्शन काय इनिशियल टू फायनल, म्हणजे इनिशियल टू फायनल असा आपला हा पाथ आहे आणि हा असा पाथ मला मिळाला ओके। नाउ अगेन आता परत मी काय करतो, हे जे एक वाळूचे कण मी जे काढून टाकलेले होते ते आता एक वाळूचे कण मी परत इथे ह्या पिस्टनवर ठेवायला सुरुवात करतो, म्हणजेच काय करतोय आता हीटच्या भाषेत सांगायचं झालं तर मी सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये हीट बाहेर टाकतोय, म्हणजे सिस्टीमने सराउंडिंगला हीट द्यायला सुरुवात केली आणि ती पण कशी व्हेरी व्हेरी स्लो इन्फायनाइटली स्लो, जसं आपण इथे इन्फायनाइटली स्लो हीट ऍड करत होतो त्याच्यामुळे एक्सपांड झालं, आता हितून ह्या सिस्टीमने सराउंडिंगला हीट द्यायला सुरुवात केली स्लोली, तर हा सिस्टीमचा व्हॉल्यूम कमी कमी होईल, म्हणजे हा गॅस काय होईल कॉम्प्रेस होईल, लक्षात येते, म्हणजे आता तुमचा व्हॉल्यूम हा कमी कमी होत जाणार आहे आणि प्रेशर तुमचा वाढत वाढत जाणार आहे। पहिलं काय झालं व्हॉल्यूम वाढत गेला प्रेशर कमी होत गेला त्याच्यामुळे तुम्हाला हा पाथ मिळाला, आता होणार काय तर व्हॉल्यूम तुमचा कमी कमी होणार आहे आणि प्रेशर वाढत जाणार आहे, पण एक कण तुम्ही ऍड करत जाल तस तसं तुमच्या लक्षात येईल, परत तुम्ही प्लॉट कराल तर तुम्हाला असे वेगवेगळे पॉइंट्स मिळतील आणि ते पॉइंट्स आपण परत ड्रॉ केले तर तुमच्या लक्षात येईल जो इनिशियल पाथ होता, म्हणजे इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट असा चेंज होता ना जो पाथ होता तोच सेम पाथ राहिला कधी फायनल टू इनिशियल, म्हणजे फायनली तो कुठे पोहोचेल तर इनिशियल स्टेटला पोहोचेल, फक्त काय झालं तर डायरेक्शन ही अपोजिट होती, लक्षात आले, मीन्स इन रिव्हर्सिबल प्रोसेस द सिस्टीम चेंज इट स्टेट अँड इट रिटर्न टू इट्स इनिशियल स्टेट अलॉंग द सेम पाथ, सेम पाथ वरूनच चेंज होतो इनिशियल टू फायनल आणि फायनल टू इनिशियल, मीन इट रिट्रेस द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन, लक्षात येते। आता बघा जर सपोज एक्झाम्पल म्हणून असं होणार नाही हे तुम्हालाही माहिती आहे, जर सपोज एखादा मी बॉल घेतला इलॅस्टिक बॉल आणि हा सरफेस आहे आणि तो एच एवढ्या हाईटला आहे, इथून मी त्याला सोडला आणि तो इथे येऊन आपटला आणि परत बाउन्स झाला, बाउन्स होऊन तो परत जर इनिशियल स्टेटलाच गेला तर ह्याचा अर्थ त्याने फॉलो केलेला पाथ तर सेमच आहे, इनिशियल आणि फायनल स्टेट पण सेमच आहे, म्हणजे ह्याचा अर्थ ही काय झाली रिव्हर्सिबल प्रोसेस झाली, कुठली प्रोसेस झाली रिव्हर्सिबल प्रोसेस। पण आता बघा विचार करा तुम्हाला रिव्हर्सिबल प्रोसेस काय आला, रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, इट इज द थर्मोडायनॅमिक प्रोसेस इन विच ऑकर्स व्हेरी व्हेरी स्लोली सो दॅट ॲट एव्हरी स्टेज द सिस्टीम इज इन अ स्टेट ऑफ इक्विलिब्रियम अँड द सिस्टीम चेंज इज स्टेट अँड रिट्रेस द सेम पाथ बट इन अपोजिट डायरेक्शन, म्हणजे प्रोसेस एकाच पाथवरून होते सेम पाथवरून होते, फक्त कशी होते एकदा ह्या डायरेक्शनने फॉरवर्ड म्हणून यायला नंतर होताना कशी होते बॅकवर्ड, फक्त अपोजिट डायरेक्शनने होते एवढंच लक्षात आलं आहे, म्हणजे हा बॉल ह्या पाथने खाली आला आणि त्याच पाथने वर गेला ओके, म्हणजे पाथ सेम आहे फक्त डायरेक्शन कशी अपोजिट आहे आणि इनिशियली इथे होता परत तो तिथेच पोहोचला, म्हणजे ही काय झाली रिव्हर्सिबल प्रोसेस। पण मला सांगा असं प्रॅक्टिकली घडून येतं का, प्रॅक्टिकली होतं का, तर नाही होत, म्हणून ह्या रिव्हर्सिबल प्रोसेसला रिव्हर्सिबल प्रोसेसला आयडियल प्रोसेस म्हणतात, कसली प्रोसेस म्हणतात आयडियल प्रोसेस, किंवा त्याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो इमॅजिनरी प्रोसेस, आयडियल प्रोसेस ऑर इमॅजिनरी प्रोसेस विच डज नॉट हॅपन इन नेचर, ही प्रोसेस नेचरमध्ये घडूनच येत नाही, रिव्हर्सिबल प्रोसेस ही नेचरमध्ये घडून येणं पॉसिबल नाही, काही काही एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो
की आईसला जर आपण काहीतरी अमाऊंट ऑफ हीट दिली, क्यू अमाऊंट ऑफ हीट दिली, तर तो मेल्ट झाला आणि त्याचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालं. ओके, आणि तीच क्यू अमाऊंट ऑफ हीट त्या वॉटरमधून काढून घेतलं आणि ते वॉटर फ्रीज झालं आणि त्याचा परत आईस तयार झाला. म्हणजे आईसचं कन्वर्जन वॉटरमध्ये झालं आणि वॉटरचं कन्वर्जन आईसमध्ये. हे थेरॉटिकल एक्झाम्पल आहे रिव्हर्सिबल प्रोसेसचं, पण प्रॅक्टिकली विचार केला तर सम अमाऊंट ऑफ हीट इज लॉस इन अ सराउंडिंग. सराउंडिंगमध्ये थोडीशी हीट काय झालेली असते, लॉस झालेली असते, म्हणून तुम्हाला तोच सेम पाथ मिळत नाही. इथे सुद्धा बॉल आपण टाकला तर परत त्याच हाईटला येतो का, तर नाही, तो काहीतरी ठराविक हाईट पर्यंतच वर येतो. म्हणजे इथे सुद्धा काहीतरी एनर्जी लॉस झाली आहे. सिम्पल पेंडुलम घेतला तर सिम्पल पेंडुलम घेतला तर असा तो ऑसिलेट होतो आणि ऑसिलेट होत असताना हळूहळू त्याचा अँप्लिट्यूड कमी कमी होता आणि नंतर तो थांबतो. म्हणजे तिथे सुद्धा काहीतरी डिसिपेशन झालं, म्हणजे काहीतरी लॉस झाला. म्हणजे ड्यू टू सम फ्रिक्शन फोर्स, विस्कस फोर्स, डिसिपेटिव्ह फोर्स, अशा अपोजिंग फोर्सेसमुळे काहीतरी तुमची एनर्जी लॉस होते आणि त्याच्यामुळे तुम्हाला सेम पाथ मिळत नाही. त्याच्यामुळे कुठलीही स्पॉन्टेनियस प्रोसेस, नेचरमधली कुठलीही स्पॉन्टेनियस प्रोसेस ही रिव्हर्सिबल प्रोसेस असू शकत नाही. दे आर इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजेच रिव्हर्सिबल प्रोसेस कधी म्हणता तुम्ही, जर त्याने सेम पाथच फॉलो केला अपोजिट डायरेक्शनने तर, आणि जर तो करू शकला नाही तर त्याला तुम्ही म्हणणारे इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि ते कुणामुळे घडून येते, ड्यू टू फ्रिक्शन फोर्स, ड्यू टू विस्कस फोर्स, ड्यू टू ड्रॅग फोर्स, ड्यू टू अपोजिंग फोर्स, अशा वेगवेगळ्या टाईपच्या फोर्सेसमुळे. जर असं सेम पाथ आपण फॉलो करू शकत नसेल तर त्याला इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणतो. हे आपण पुढे बघणार आहे. तर आत्ता हे रिव्हर्सिबल प्रोसेस तुम्हाला समजले असेल तर ह्याच्याबद्दल तुम्ही नोट डाऊन करून घ्या. तर आता आपण बघूया इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, आता आपण रिव्हर्सिबल प्रोसेस बघितली, आता आपण बघूया इरिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, तर इरिव्हर्सिबल प्रोसेस इज ए फास्ट प्रोसेस. फास्ट प्रोसेस. ओके, बघा मगाशी मी काय म्हटलेलं, रिव्हर्सिबल प्रोसेस इज ए व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. कशी प्रोसेस आहे? व्हेरी व्हेरी स्लो प्रोसेस. बट इरिव्हर्सिबल प्रोसेस, रिव्हर्सिबल स्लो आहे बट इरिव्हर्सिबल प्रोसेस इज ए फास्ट प्रोसेस. कसली प्रोसेस आहे ती? फास्ट प्रोसेस आहे. त्याच्याबद्दल तर एक्सप्लेनेशन पुढे सांगतो. नेक्स्ट पॉइंट, आपण रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय म्हटलेलो, ऍट एव्हरी स्टेज द सिस्टीम इज इन इक्विलिब्रियम पण इट मे नॉट इक्विलिब्रियम ऍट एव्हरी स्टेज. म्हणजे प्रत्येक स्टेजला तुमची सिस्टीम, म्हणजे इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये तुमची सिस्टीम ही प्रत्येक स्टेजला इक्विलिब्रियममध्येच असेल असं नाही, ती नॉन इक्विलिब्रियममध्ये सुद्धा असते. कधी कधी हायली रिव्हर्सिबल प्रोसेस असते, ती तर टोटली नॉन इक्विलिब्रियम असते. मग त्याचे एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला ह्याचा अर्थ काय. आता फास्ट प्रोसेस म्हणजे काय बघा. सपोज हा बॉम्ब आहे आणि ह्याच्यातले हे पार्टिकल्स आहेत, ह्या बॉम्बचे हे पार्टिकल्स आहेत, हा बॉम्ब मध्ये पार्टिकल्स आहेत. ही त्याची इनिशियल स्टेट आहे. ही काय आहे? त्याची इनिशियल स्टेट आहे. आता हाच बॉम्ब काय झाला, ब्लास्ट झाला आणि त्यातले हे पार्टिकल्स असे स्कॅटर्ड झाले, बाहेर पडले. हा पार्टिकल इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला. बघा, सुरुवातीला हे सगळे गॅदर्ड होते ह्या बॉम्बच्या आतमध्ये, सगळे असे जागेवर होते. त्यावेळी काहीतरी त्याची स्टेट स्टेट असेल, थर्मोडायनामिक स्टेट असेल. आणि ब्लास्ट झाले की सडनली सगळे स्कॅटर्ड झाले. म्हणजे मला फक्त इनिशियल स्टेट माहिती आणि फायनल स्टेट माहिती, लक्षात येते. म्हणजेच इथे ही नॉन इक्विलिब्रियम प्रोसेस आहे. कसली प्रोसेस आहे? नॉन इक्विलिब्रियम. का म्हणतोय बघा, मी प्रेशर वर्सेस व्हॉल्यूमचा पीव्ही डायग्राम काढतो. मला इनिशियल स्टेट माहिती आहे सपोज, आणि फायनल स्टेट माहिती, म्हणजे मला दोनच स्टेट माहिती, इनिशियल आणि फायनल. ह्यातली कुठली तरी इनिशियल आणि कोणतरी फायनल आहे असं समजा. ओके, मला इनिशियल स्टेट माहिती, फायनल स्टेट माहिती, मधल्या स्टेटच माहिती नाही. कारण की कायच्या आत हा बॉम्ब फुटला, कायच्या आत हे सगळे पार्टिकल काय झाले, स्कॅटर्ड झाले. म्हणजे व्हेरी फास्ट सडनली स्कॅटर्ड झाले. बॉम्ब फुटल्या फुटल्या सगळे स्कॅटर्ड झाले. त्याच्यामुळे मला माहितीच नाही ह्याच्या मधली प्रोसेस काय घडून आली, म्हणजे ऍक्च्युअल पाथ कुठला आहे.
म्हणजे आपण पीव्ही डायग्राम काढू शकतोय का इथे? तर नाही, बरोबर. मग ह्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे? हायली रिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणणार आहे तुम्ही? हायली रिव्हर्सिबल प्रोसेस. लक्षात येते? पण काही रिव्हर्सिबल प्रोसेस असे असतात की ज्याच्यामध्ये आपण पीव्ही डायग्राम काढू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, तर मी इथे एक सिलिंडर घेतलाय ज्याच्यामध्ये गॅस फिल केलेला आहे. एक सिलिंडर घेतलाय, त्याच्यामध्ये काय फिल केलेलं आहे? गॅस फिल केलेलं आहे. ओके, अँड इट हॅज अ पिस्टन. आता पिस्टनचं वर्णन मी जरा वेगळ्या पद्धतीने करतोय, नीट लक्ष देऊन ऐका. आपण आतापर्यंत काय म्हणतो? मुवेबल, मुवेबल पिस्टन, तर हा सुद्धा मुवेबल पिस्टन आहे. मासलेस पिस्टन, तर हा सुद्धा मासलेस पिस्टन. आपण अजून काय म्हणतो? फ्रिक्शनलेस पिस्टन. तर आता मी इथे काय म्हणतो, ह्या पिस्टन मध्ये आणि हा जो सिलिंडर आहे त्याच्या वॉल मध्ये थोडस फ्रिक्शन आहे. लक्षात येते? बघा, आता मी असं नाही म्हणत फ्रिक्शनलेस पिस्टन. आता हा जो सिलिंडर आहे, ह्या सिलिंडरच्या वॉल मध्ये आणि ह्या पिस्टनच्या पिस्टन मध्ये थोडासा फ्रिक्शन आहे असं इमॅजिन करा. आणि सध्या ह्याच्यावर आपण एक ब्रिक्स ठेवले. ब्रिक्स म्हणजे वीट, वीट ठेवले. काहीतरी वजन आहे त्या वीटचं आणि ती वीट ठेवली. बांधकामात आपण जी वीट वापरतो ती, आणि ही त्याची इनिशियल स्टेट आहे. ओके, म्हणजेच काय? तर त्याचा व्हॉल्यूम हा कमी आणि प्रेशर जास्त आहे. सध्या आपल्याला माहिती आहे वीट उचलल्यानंतर व्हॉल्यूम वाढणार आहे, गॅस एक्सपांड होणार आहे, आणि प्रेशर काय होणार आहे? तर प्रेशर काय होणार आहे? कमी होणार आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून मी काय म्हणतो, ही सध्याची इनिशियल स्टेट आहे. मग ही मी इनिशियल स्टेट ड्रॉ करतो, त्याचा प्लॉट घेतला आणि त्याचा प्रेशर पी आय व्ही आय. ओके, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता काय केलं? मी ही वीट काढून घेतली, क्विकली अशी काढून घेतली. लक्षात येते? वीट काढल्या काढल्या काय होणार आहे, तर ही जी सिस्टीम आहे, गॅस आहे, तो एक्सपांड व्हायला सुरुवात होईल. पण एक्सपांड होत असताना तुमच्या लक्षात येईल की काय होत जाणार आहे? हा एक्सपांड होईल असा, व्हॉल्यूम वाढेल, प्रेशर काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. पण ह्या सिलिंडरच्या वॉलमध्ये आणि पिस्टनमध्ये फ्रिक्शन असल्यामुळे हा पिस्टन हळूहळू हळूहळू काय होत जाईल? वर होत जाईल. म्हणजेच काय? तर तुम्हाला एक्सपान्शनचा हा पाथ मिळेल, मिळाला असं समजा, गृहित धरा की हा तुम्हाला काय मिळालाय, तर गॅस एक्सपांड होतानाचा हा तुम्हाला काय मिळाला? पाथ मिळालाय. तर ही तुमची झाली फायनल स्टेट. काय झाली? फायनल स्टेट, ज्याचा प्रेशर होता पी एफ आणि ज्याचा व्हॉल्यूम होता व्ही आय. आता काय केलंय? आता ही स्टेज आली, आपल्याला फायनल स्टेज मिळाली ज्याचा प्रेशर आहे पी एफ आणि व्हॉल्यूम आहे व्ही एफ. आता परत ह्या कंडिशनला असताना परत हीच वीट मी अशी वरून सोडून दिली आणि टाकली. जशी ही वीट ह्याच्यावर टाकली तशी सडनली हा परत खाली गेला आणि मला ही स्टेज मिळाली, इनिशियल स्टेज. पण कशी मिळाली? स्लोली खाली गेलाय का तो? नाही, सडनली हा पिस्टन खाली जाणार आहे, क्विकली, म्हणजे लिनियरली खाली गेला. म्हणून मी अशी ही स्ट्रेट लाईन काढतो. लक्षात येते? तुमच्या सुरुवातीला काय झालं? वीट उचलली पण पिस्टन आणि सिलिंडर मध्ये फ्रिक्शन असल्यामुळे तुमचा स्टेट असा चेंज झाला, असा आपण एवढाही नाही तर हा असा चेंज झाला. ओके, काय झालं? तुमचा गॅस एक्सपांड झाला, स्लोली स्लोली एक्सपांड झाला. आणि ही स्टेज आल्यानंतर परत हीच वीट मी इथे टाकली. टाकल्याबरोबर हा पिस्टन काय होणार आहे? फास्ट, म्हणजे क्विकली हा खाली जाईल, म्हणजे क्विकली तुमचा गॅस काय होईल? कॉम्प्रेस होईल, म्हणजे आपण ते लिनियरली काढलाय. बघा, रिव्हर्सिबल प्रोसेस ज्यावेळी होती त्यावेळी आपल्या लक्षात आलं पीव्ही डायग्राम मध्ये ज्या पाथवरून ती प्रोसेस फॉरवर्ड डायरेक्शनने गेली तर बॅकवर्ड डायरेक्शनने त्यांना त्याच पाथवरून आली. आता इनिशियल टू फायनल असा स्टेट चेंज होत असताना इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये काय झाले? इट डज नॉट फॉलो द सेम पाथ. त्यांनी सेम पाथ फॉलो केलाय का? नाही. जातानाचा पाथ वेगळा आहे आणि येतानाचा पाथ काय? वेगळा आहे. तर ही कुठली झाली? इरिव्हर्सिबल प्रोसेस. म्हणजे मी मगाशी बॉम्बचं एक्झाम्पल सांगितलं, सडनली एखादी प्रोसेस घडून येत असेल तर ती हायली रिव्हर्सिबल प्रोसेस आहे, हायली इरिव्हर्सिबल प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये आपण पीव्ही डायग्राम प्लॉटच करू शकत नाही. कारण की तिथे फक्त आपल्याला काय मिळाले? तर इनिशियल स्टेट मिळाले आणि फायनल स्टेट मिळाले. ओके, मधली मधल्या गोष्टीच माहिती नाहीत आपल्याला, म्हणजे तिथे आपण पीव्ही डायग्राम काढू शकत नाही. पण काही डायग्राम, काही प्रोसेस इरिव्हर्सिबल प्रोसेसचं आपण काय करू शकतो? पीव्ही डायग्राम काढू शकतो. पण त्या पीव्ही डायग्राम वरून आपल्याला लक्षात येतं की इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये इनिशियली जो स्टेट चेंज होताना पाथ होता, फायनली तोच पाथ मिळतो का तुम्हाला रिव्हर्स डायरेक्शनने? तर नाही मिळत. तर वेगळ्याच पाथवरून, म्हणजे
इनिशियल टू फायनल हा चेंज होत असताना ज्या पाथ वरून ही प्रोसेस घडली त्याच्यापेक्षा वेगळ्याच कुठल्या पाथ वरून फायनल टू इनिशियल चेंज झाला, लक्षात येत आहे? म्हणजे पाथ सेम असतात का इरिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये? तर नाही, इट इट डज नॉट रिट्रेस द सेम पाथ. तर अशा प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस. काय म्हणणार आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग मगाशी जे सांगितलं रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये, जर सपोज एखादा बॉल घेतला आणि आपण काहीतरी सर्टन हाईट वरून सोडून दिला, तो खाली इन्सिडेंट झाला आणि परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन झालं. परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन ही सुद्धा आयडियल केसच आहे, बरोबर आहे ना? दोन गॅस गॅस मॉलिक्युल मधलं जे कोलिजन असतं ते परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन असतं असं आपण कन्सिडर करतो कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस मध्ये. तसंच समजा ह्या बॉल मध्ये आणि ह्या सर्फेस मध्ये परफेक्ट इलॅस्टिक कोलिजन आहे आणि ज्या हाईट वरून सोडला बॉल तर त्याच हाईट वर परत तो रिटर्न आला. म्हणजे इथून बॉल सोडला तो इथे धडकला आणि परत रिटर्न त्याच हाईटला तो बॉल गेला, तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? रिव्हर्सिबल प्रोसेस. तर ते पॉसिबल आहे का? तर नाही. तर तुमचा बॉल हा काहीतरी हाईट फक्त वर जातो आणि तिथे येऊन थांबतो आणि परत रिटर्न खाली येतो, म्हणजे ही कुठली प्रोसेस झाली? इरिव्हर्सिबल प्रोसेस झाली. कुठली प्रोसेस झाली? इरिव्हर्सिबल प्रोसेस. सायकलचा चाक असेल किंवा टू व्हीलरचं, फोर व्हीलरचं, कुठलंही जर ट्यूब पंक्चर झाली तर सडनली एअर बाहेर पडतो. सडनली एअर बाहेर पडला म्हणजे ती नॉन इक्विलिब्रियम कंडिशन झाली. नॉन इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये तिथे ती प्रोसेस काय झाली? तुमची इरिव्हर्सिबल प्रोसेस झाली. काय झाली? इरिव्हर्सिबल प्रोसेस. फॉर अजून आपण असं म्हणू शकतो, समजा दोन ऑब्जेक्ट आहेत ऍट डिफरंट टेम्परेचर, वेगवेगळ्या टेम्परेचरचे दोन ऑब्जेक्ट आहेत. तर ही सपोज एक बॉडी आहे ऑब्जेक्ट ए अँड ऑब्जेक्ट बी, दे आर इन थर्मल कॉन्टॅक्ट विथ इच अदर. ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये, थर्मली कॉन्टॅक्ट मध्ये. एचं टेम्परेचर काहीतरी जास्त आहे, सपोज 60 डिग्री सेल्सियस आहे असं आपण कन्सिडर करूया, आणि बीचं टेम्परेचर काहीतरी कमी आहे, ते आपण कन्सिडर करूया की 50 डिग्री सेल्सियस आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे हीट कॅन बी फ्लो फ्रॉम द बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. म्हणजे ए बॉडी मधून बी बॉडी मध्ये हीट काय होईल? फ्लो होईल. मग फ्लो झाल्यानंतर आफ्टर सर्टन टाइम बॉडी ए अँड बॉडी बी बोथ आर इन थर्मल इक्विलिब्रियम. दोघं सुद्धा थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येतील, म्हणजे ह्या दोघांचं टेम्परेचर काय झालेलं असेल? सेम झालेलं असेल. ओके, म्हणजे टेम्परेचर ऑफ बॉडी ए इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ बॉडी बी, त्याला आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणतो, थर्मल इक्विलिब्रियम म्हणतो. तर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये एकदा ह्या बॉडी आल्या की परत ए बॉडी स्वतःहून स्पॉन्टॅनियसली परत गरम होणार आहे का? परत त्याचं टेम्परेचर 60, म्हणजे समजा आता ह्या दोघांचं आपण असं म्हणूया की ह्या दोघांचं टेम्परेचर सध्या 55 डिग्री सेल्सियस झालं, एक्झाम्पल म्हणून सांगतोय, आकडे काय लक्षात घेऊ नका. दोघांचं टेम्परेचर आता 55 डिग्री सेल्सियस झाले, दोघांचं टेम्परेचर इक्वल आहे. आता विचार करा, ए बॉडीचं इनिशियल टेम्परेचर होतं 60 डिग्री आणि त्याची हीट लॉस झाल्यामुळे त्याचं टेम्परेचर कमी झालं, ते झालं 55 डिग्री सेल्सियस. परत ती ए बॉडी बी बॉडीला असं म्हणणार आहे का की मी बाबा तुला हीट दिली आहे, ती माझी मला रिटर्न दे आणि मी माझं इनिशियलचं टेम्परेचर परत मिळवतो, म्हणजे माझं इनिशियल टेम्परेचर किती होतं 60 डिग्री ते मी मिळवतो, असं घडून येणार आहे का? नाही. आता बी बॉडीचं टेम्परेचर इनिशियल काय होतं? 50 डिग्री. आता त्याचं टेम्परेचर किती झालं? 55 डिग्री, म्हणजे त्याने हीट गेन केली. मग आता बी बॉडी असं म्हणणार आहे का ए बॉडीला किंवा मला तू हीट दिली आहे ना, ती तुझी तू रिटर्न घे आणि माझं मी इनिशियल टेम्परेचर मेंटेन करतो, म्हणजे माझं इनिशियल किती होतं? 50 डिग्री. तर ही प्रोसेस घडून येणार आहे का? तर नाही. वेन द टू बॉडी रीच ॲट द थर्मल इक्विलिब्रियम दे डज नॉट अगेन गेट देअर हॉटनेस अँड कोल्डनेस. ते परत त्यांचं हॉटनेस किंवा त्यांचा कोल्डनेस हा मिळवू शकत नाही, म्हणजे ते त्यांच्या इनिशियल टेम्परेचरला परत जाऊ शकतात का? तर नाही. दिस इज ऑल्सो इरिव्हर्सिबल प्रोसेस. ह्याला सुद्धा तुम्ही काय म्हणणार आहे? इरिव्हर्सिबल प्रोसेस. तर तुम्हाला इरिव्हर्सिबल प्रोसेस सुद्धा समजली असेल तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता आपण बघूया सायक्लिक प्रोसेस. काय बघूया आपण? सायक्लिक प्रोसेस. आता बघा, सायक्लिक प्रोसेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशनमध्ये ती म्हणजे काय? तर इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट आर सेम. ही महत्वाची कंडिशन आहे सायक्लिक प्रोसेसमध्ये. कुणाला सायक्लिक प्रोसेस म्हणणार आहे? एखादी थर्मोडायनामिक प्रोसेस होत असेल आणि त्या थर्मोडायनामिक प्रोसेसमध्ये इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट जर सेम येत असेल तर त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे?
सायक्लिक प्रोसेस म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? सायक्लिक प्रोसेस. मग आपण पीव्ही डायग्राम वरून समजून घेऊया. मी इथे पीव्ही डायग्राम एक ड्रॉ करतो, कुठली थर्मोडायनामिक प्रोसेस आहे त्याची ही पीव्ही डायग्राम ड्रॉ करतो. तर ही सपोज फर्स्ट स्टेट आहे, म्हणजे इनिशियल स्टेट आहे. मग सुरुवातीला आपण असं इमॅजिन करूया की व्हॉल्यूम वाढतोय सिस्टीमचा, ओके, पण प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर सेम राहतोय, ओके. आणि हा चेंज मिळाला, हा सेकंड स्टेट. नंतर झालं काय, तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय पण प्रेशर मात्र काय होत चाललंय, कमी होत चाललंय. आणि मला इथे मिळाली थर्ड स्टेट, लक्षात येतं. नंतर अगेन प्रेशर कॉन्स्टंट आहे पण व्हॉल्यूम काय होत चाललंय, कमी कमी होत चाललंय, लक्षात येतं. तर ही मला मिळाली फोर्थ स्टेज स्टेट. आणि परत काय झालं, तर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिला पण प्रेशर इन्क्रीज होत गेलं. आणि अगेन वी रीच ॲट द फर्स्ट स्टेट. म्हणजे फिरून, म्हणजे इनिशियल स्टेट काय होती, फर्स्ट. ही फर्स्ट स्टेट जी होती ती इनिशियल स्टेट होती. आणि आपण असं फिरून परत तिथे चालू. सच टाइप ऑफ प्रोसेस आर नोन ॲज ए सायक्लिक प्रोसेस. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, सायक्लिक प्रोसेस. मग सायक्लिक प्रोसेस किती स्टेटचे असू शकतात, तुम्ही असं सुद्धा ड्रॉ करू शकता पीव्ही डायग्राम. म्हणजे तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे ती मी काढतोय पीव्ही डायग्राम. ही फर्स्ट स्टेट आहे, ही सेकंड स्टेट आहे. असा काहीतरी स्टेट मध्ये चेंज झाला इनिशियली, वन टू सेकंड, नंतर सेकंड टू फर्स्ट असाच चेंज झाला. तर ही सुद्धा काय, सायक्लिक प्रोसेस आहे, ओके. फक्त आता इथे लक्षात घ्या, ह्या प्रेशर इंटू व्हॉल्यूम केल्यानंतर आपल्याला जो वर्कडन मिळणार आहे तो वर्कडन मात्र पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो, इट डिपेंडिंग ऑन द सायकल. कशावर डिपेंड येतो, सायकलवर. सायकल जर तुमची क्लॉकवाईज असेल, आता ही बघा ही सायकल क्लॉकवाईज आहे, जर तुमची सायकल ही क्लॉकवाईज जर असेल तर इथे मिळणारं जे वर्कडन असतं, इथे मिळणारं जे वर्कडन असतं ते कसं असतं, पॉझिटिव्ह वर्कडन असतं. कसं असतं, पॉझिटिव्ह. आता इथे तुमच्या लक्षात येतं आहे, वन टू सेकंड आणि सेकंड टू फर्स्ट असा चेंज झाला. म्हणजे ही कशी प्रोसेस आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. आणि एखादी प्रोसेस जर अँटी क्लॉकवाईज होत असेल, ओके, तर तिथे मिळणारं जे वर्कडन असतं ते कसं असतं, निगेटिव्ह वर्कडन असतं. कसं असतं, निगेटिव्ह वर्कडन. तर सीईटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने हे इम्पॉर्टंट आहे हा पॉईंट. बघा काय सांगितलं मी, इफ एनी थर्मोडायनॅमिक सायक्लिक प्रोसेस इज इन क्लॉकवाईज डायरेक्शन देन वर्कडन बिकम्स पॉझिटिव्ह. And if any thermodynamic cyclic process is in anti-clockwise, then work done becomes negative. मग असं असू शकतं, ट्रायंगुलर शेपमध्ये सुद्धा असू शकतं तुमची सायक्लिक प्रोसेस. सपोज ही फर्स्ट स्टेट आहे, फर्स्ट, ही सेकंड, ही थर्ड. मग फर्स्ट टू थर्ड, फर्स्ट टू सेकंड, सेकंड टू थर्ड, थर्ड टू फर्स्ट, म्हणजे अगेन कुठे गेला तो, फर्स्टला. तुमची सायक्लिक प्रोसेस अशी सर्क्युलर पण असू शकते. सपोज ही तुमची इनिशियल स्टेट आहे, इकडून इकडे आला हा चेंज मिळाला, इकडून परत इकडे आला तर हा चेंज मिळाला, इकडून इकडे आला हा चेंज मिळाला, परत हा इकडून परत इनिशियल स्टेटला आला. दिस इज ऑल्सो ए सायक्लिक प्रोसेस. कुठली प्रोसेस आहे, सायक्लिक प्रोसेस. म्हणजे महत्वाचं काय, तर इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट आर सेम. म्हणजे इनिशियल आणि फायनल स्टेट जर सेम असेल, इनिशियल आणि फायनल स्टेट जर सेम असेल, तर त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणणार आहे, सायक्लिक प्रोसेस. आणि जर क्लॉकवाईज असेल तर वर्कडन कसं असेल, पॉझिटिव्ह. अँटी क्लॉकवाईज असेल तर वर्कडन कसं असेल, निगेटिव्ह. तर हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, सोपं आहे, ओके, ओके. तर घेतलं नोट डाऊन करून. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया, तो म्हणजे फ्री एक्सपान्शन. नेक्स्ट पॉइंट काय बघूया आपण, आता आपण बघूया फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन काय, फ्री एक्सपान्शन, फ्री एक्सपान्शन आर अॅडियाबॅटिक, अॅडियाबॅटिक एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन म्हणजेच काय असतं, अॅडियाबॅटिक एक्सपान्शन असतं. कारण की आपल्याला माहिती आहे अॅडियाबॅटिक प्रोसेसमध्ये देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. ओके, काय म्हणतो मी,
फ्री एक्सपान्शन आर द ऍडॅबॅटिक एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन्सलाच आपण काय म्हणतो ऍडॅबॅटिक एक्सपान्शन, बिकॉज आपल्याला माहिती आहे ऍडॅबॅटिक एक्सपान्शन मध्ये देर इज नो एक्सचेंज बिटवीन द देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग. ह्याचा अर्थ मी सांगतो, हे ऑलरेडी आपण एका व्हिडिओमध्ये डिस्कशन केलेलंच आहे. कुठल्या तर ऍडॅबॅटिक एक्सपान्शनचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये हे आपण डिस्कशन केलेलं आहे. जर सपोज एखादी सिस्टीम घेतली आणि ती काय असेल, इन्सुलेटेड असेल. काय असेल? इन्सुलेटेड सिस्टीम मीन्स इट इज हायली इन्स काय म्हणजे इट इज इन्सुलेटेड विथ द सराउंडिंग. इन्सुलेटेड विथ द सराउंडिंग, मग इन्सुलेटेडचा अर्थ काय? तर सिस्टीममधली हीट सराउंडिंगमध्येही जात नाही आणि सराउंड म्हणजे बाहेरची हीट आतमध्ये येत नाही, आतली हीट बाहेर जात नाही. अशी आपण इन्सुलेटेड वॉल घेतली आणि हा जो आतला जो व्हॉल्यूम आहे त्याचे दोन इक्वल पार्ट केले. दोन इक्वल काय केले? पार्ट केले. आणि एक एक जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काय? व्हॅक्युम आहे. त्याच्यामध्ये काय? व्हॅक्युम आहे. कुठलाही मटेरियल नाही, कुठलाही मॅटर नाही. आणि दुसरा जो स्पेस आहे त्याच्यामध्ये आपण एक गॅस फिल केलेला आहे. काय फिल केलेला आहे? गॅस फिल केलेला आहे. म्हणजे ही आपली सिस्टीम आहे ज्याचा इनिशियल व्हॉल्यूम आहे व्ही आर आणि इनिशियल प्रेशर आहे पी आर. लक्षात आलं? ओके. आता केलं काय आपण? ही इनिशियल कंडिशन आपल्या लक्षात आली. आता मी हा जो कंपार्टमेंट आहे तो काढून घेतला. आता हा कंपार्टमेंट काढून घेतल्यानंतर काय झालं? हा कंपार्टमेंट काढून घेतल्यामुळे काय झालं? तर तुमचा हा जो गॅस होता ह्या ह्या व्हॉल्यूम मधला, त्याने काय केलं? सडनली इट ऑक्युपाय द होल व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर. ह्या कंटेनरचा आतला जो सगळा व्हॉल्यूम आहे तो त्याने काय केला? ऑक्युपाय करून घेतला. म्हणजे त्याचा एक्सपान्शन झालं. गॅसचं काय झालं? एक्सपान्शन झालं. ओके. आणि फायनली त्याचा व्हॉल्यूम किती मिळाला आपल्याला? व्ही एफ. आणि सध्या त्याचा प्रेशर किती? पी एफ. लक्षात येत आहे? सडनली झालं, एकदम क्विकली. म्हणजे मला इनिशियल स्टेट माहिती, फायनल स्टेट माहिती. म्हणजे फ्री एक्सपान्शनसाठी सुद्धा आपण पी व्ही डायग्राम काढू शकत नाही, कारण की मला फक्त इनिशियल आणि फायनल स्टेट माहिती. पण सडनली एक्सपान्शन झालं, मग आपल्याला माहिती आहे गॅस एक्सपान्शन करण्यासाठी आपण एक्सटर्नल हीट ऍड करतो. पण इथे कुठलीही हीट ऍड केली नाही. मग हीट ऍड केली नाही तर ह्याचाच अर्थ डेल्टा क्यू किंवा क्यू म्हणूया हा किती? झिरो. नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग, म्हणजे क्यू ची व्हॅल्यू किती? झिरो. बाहेरून कुठली हीट आली नाही किंवा आतून हीट कुठली बाहेर गेली नाही. लक्षात आलं? ओके. आता इथे गॅस फक्त एक्सपांड झाला, पण ह्याच्यामुळे असं झालं का की ही ज्या वॉल होत्या त्या अशा वॉल बाहेर ढकलल्या गेल्या? काही नाही. इथे कुठला पिस्टन वर ढकलला गेला? काही नाही. म्हणजे इथे जे वर्कडन झालंय ते वर्कडन सुद्धा कसं आहे? झिरो आहे. ओके. वर्कडन झिरो आहे, हीट झिरो आहे. ह्याचाच अर्थ ह्या गॅसचा टेम्परेचर वाढलाय का? तर नाही. ह्या गॅसचा टेम्परेचर सुद्धा वाढलेला नाही, म्हणजे ह्याची इंटरनल एनर्जी सुद्धा वाढली नाही. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी किती? झिरो. कारण की इनिशियल आणि फायनल इंटरनल एनर्जी कशी आहे? सेमच आहे. तर दिस इज ऑल अबाउट द फ्री एक्सपान्शन. आणि फ्री एक्सपान्शन हे सुद्धा कशाचं एक्झाम्पल आहे? हायली इरिव्हर्सिबल प्रोसेसचं. कशाचं आहे? हायली इरिव्हर्सिबल. कारण की त्याच्यामध्ये आपल्याला फक्त इनिशियल स्टेट माहिती, फायनल स्टेट माहिती. ओके. तर दिस इज ऑल अबाउट द फ्री एक्सपान्शन. तर क्लासिफिकेशन ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस, त्याच्यामध्ये आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, त्याच्यानंतर ॲडॅबॅटिक प्रोसेस, आज आपण बघितले ते रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस, सायक्लिक प्रोसेस, फ्री एक्सपान्शन. तर हे सगळे आपण तीन व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे. तर हे तुम्हाला सगळेच्या सगळे पॉईंट कळाले असतील. तर आजच्या व्हिडिओत एवढंच. थँक्यू.